सर्वांना नमस्कार। सालाबादप्रमाणे रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमाला 8 जानेवारी रोजी सुरू होते आहे। हे व्याख्यानमालेचं 36वं वर्ष आहे आणि ठाणेकरांनी ठाणेकरांसाठी आणि परिसरातील सर्वांसाठीच उचलून धरलेली ही व्याख्यानमाला म्हणता येईल, कारण की सलग 36 वर्ष ज्ञान प्रबोधन आणि मनोरंजन या त्रिसूत्रीवर या व्याख्यानमालेचे 7 दिवस कधी निघून जातात याचा पत्ता लागत नाही। ठाणेकरांनी उदंड आशीर्वाद या व्याख्यानमालेला दिलेले आहेत। या व्याख्यानमालेची सुरुवात 8 जानेवारी रोजी होते। नेहमीप्रमाणे सरस्वती सेकंडरी स्कूलच्या हॉलमध्ये, कारण अजून कोविड गेलेला नाही, शासनाची अनेक प्रकारची नियमावल्या आहेत आणि त्या सगळ्या त्याचं पालन करून आपण थेट प्रक्षेपण देखील करणार आहोत। लाईव्ह फेसबुक लाईव्ह असेल, युट्यूब असेल, सर्व माध्यम या ठिकाणी आपण वापरणार आहोत। मागच्या वर्षी मी निश्चितपणे धन्यवाद देईन की केवळ ठाणे आणि महाराष्ट्रात नाही तर देशात आणि परदेशात देखील लाईव्ह व्याख्यानमाला ऐकली जात होती। या व्याख्यानमालेच्या निमित्ताने कोविड-19 चे सर्व नियम पाळून या व्याख्यानमालेला सुरुवात होईल। 8 जानेवारी रोजी सुनील देवधर जे राष्ट्रीय चिटणीस आहे आणि पूर्वांचलमध्ये ज्यांचं फार मोठं योगदान आहे, फार मोठं काम आहे, त्यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे आणि त्यांच्याच माध्यमातून हिंदुत्वावर त्यांचं भाषण देखील होणार आहे। त्यांचे विचार आपल्याला ऐकायला मिळणार आहेत। विविध विषयांचे वक्ते याही वर्षी आपण रिपीट न करता या ठिकाणी उपलब्ध केलेले आहेत या व्यासपीठाच्या माध्यमातून। देवदत्त पट्टनायक तसेच ॲडव्होकेट प्रशांत माळी हे सायबर गुन्हे या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। महेश केळुसकर आणि त्यांची टीम, महेश केळुसकर हे मोठे कवी आहे आणि त्यांच्या माध्यमातून शांतास्ताई शेळके आणि वसंत बापट यांचं जन्मशताब्दी वर्ष देखील आहे आणि त्या निमित्ताने देखील त्यांचं टीमचं या ठिकाणी लोकांच्या समोर ते मांडणार आहेत। शांता शेळकेंचं आणि वसंत बापटांच्या कविता आणि त्याच्या संबंधामध्ये अनेक विषय जे आहेत ते मांडणार आहेत। अशा प्रकारे विविध विषयावर नेहमीप्रमाणे ही व्याख्यानमाला आम्ही सादर करणार आहोत। माझी आपल्याला विनंती आहे की आपल्या आशीर्वादानेच ही व्याख्यानमाला आजपर्यंत होत गेलेली आहे। हे 36वं वर्ष आहे आणि मागच्या वर्षी देखील कोविड-19 चे सर्व नियम पाळून शो मस्ट गो ऑन म्हणून आपण व्याख्यानमाला सुरू ठेवली होती। याही वर्षी या व्याख्यानमालेचं सादरीकरण 8 जानेवारी पासून सुरू होईल सरस्वती सेकंडरी स्कूलच्या हॉलमध्ये। त्या ठिकाणी 8:15 बरोबर या व्याख्यानमालेला सुरुवात होते आणि 10:15 पर्यंत व्याख्यान चालतं। आपल्या सगळ्यांना मर्यादित अशा प्रवेशिका असल्यामुळे आपण ऑनलाईन देखील या व्याख्यानमालेचा आपण लाभ घ्यावा, आपण व्याख्यानमालेमध्ये सहभागी हो, अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो आणि या व्याख्यानमालेला नेहमीप्रमाणेच उदंड आशीर्वाद द्यावा अशा प्रकारचं आवाहन करतो। धन्यवाद। नमस्कार।